गडहिंग्लज शहर महालक्ष्मी मंदिर येथे जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा। आमदार व माजी ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ, माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, डॉक्टर प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, प्राचार्य किसनराव कुराडे सर, संग्राम कुपेकर, राजेंद्र गड्ड्यांनावर, विनायक उर्फ अप्पी पाटील, माननीय हेमंत कोलेकर, किरण कदम, उदय जोशी, सिद्धार्थ बन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शाहू समविचारी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार सभेसाठी हजारो संख्येने उपस्थितीत राहावे। गुरुवार दिनांक 3/11/2022 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता। स्थळ श्री महालक्ष्मी मंदिर, गडहिंग्लज शहर। याबद्दल अधिक माहिती दिली ते गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ बने यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून। अप्पासाहेब नल्लोडे सहकारी साखर कारखाना च्या निवडणुकीच्या त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर आदरणीय मुश्रीफ साहेब आणि त्याचबरोबर डॉक्टर शहापूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी आपल्यासमोर निवडणुकीला सामोरे जात आहे। गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा आता मृत्यूशयेवर असलेला कारखाना वर काढायचा असेल तर या आघाडीला आपण सर्वांनी मतदान करावं। त्याचबरोबर आपल्याला समोर आलेलं हे दारिद्र्य, विषमता आणि त्याचबरोबर आपला एक सामाजिक तणाव जो आहे त्यातून बाहेर पडायचं असेल तर मुश्रीफ साहेब आणि शाहूकर साहेबांच्या नेतृत्वाखालील असलेली ही आघाडीच आपल्याला तारू शकते। आणि त्याचबरोबर त्यांना खंबीर साथ असलेले आपले किसनराव कुराडे साहेब आहेत, बंटी पाटील साहेब आहेत, चंद्रकांतदादा पाटील साहेब आहेत, संग्राम कुपेकर आहेत, हेमंत कोलेकर आहेत, किसनराव कुराडे आहेत, प्रकाश चव्हाण साहेब आहेत, संध्यादेवी कुपेकर वहिनी आहेत। या सगळ्यांच्या समर्थ साथीनं आपल्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही आघाडी येत आहे, याला भरघोस मताने आपण मतदान करावं। त्याचबरोबर उद्या होणारे जाहीर सभा लक्ष्मी मंदिर चौक गडहिंग्लज येथे होत असलेल्या 5:30 वाजता आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्यानं तिथं उपस्थित राहावं, हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आपल्या कल्याण होण्यासाठी, शेतकऱ्यांचं कल्याण होण्यासाठी या आघाडीला मतदान करावं, एवढं मी इथं विनंती करतो।